नमस्कार मित्रांनो, ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या फ्री एज्युकेशन देणाऱ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो की आजपासून सुरू होणाऱ्या पशुसंवर्धन परीक्षेला या टॉपिकवर प्रश्न येणार आहेत आणि तुम्ही परीक्षेला सामोरं जात आहे. तर मित्रांनो, तुम्हाला सामोरं जाण्यासाठी कमीत कमी तुमचा 2 ते 4 गुणांचा प्रत्येकाचा मी फायदा तुम्हाला करून देणार आहे. तुम्हाला मी असे टॉपिक सांगणार आहे की या टॉपिकवर काय हे आजचे हे पेपर येणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, तुमचा 2 ते 3 गुणाचा नक्की फायदा होणार. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्व आज म्हणजे दररोज येणारे प्रश्न तुम्हाला नक्की मिळतील. तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा, जसे प्रश्न येतील तसे आम्ही तुम्हाला दररोज याचे 2-3 जे व्हिडिओ बनतील ते सर्व भाग आम्ही तुम्हाला देणार आहे, गणित आणि त्यांच्या विश्लेषणसहित. तर मित्रांनो, अजूनही आपण काही जणांनी पशुसंवर्धनची जी ऑनलाईन टेस्ट सोडवली नसेल तर ही टेस्ट आहे, परीक्षा नावाचं ॲप आहे. या परीक्षा ॲपच्या याची जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला दिलेली आहे. या ठिकाणी जर तुम्ही विकत घेतली टेस्ट तर OFFICER40 OFFICER40 हा जर तुम्ही कोड वापरला तर मित्रांनो तुम्हाला 40% या ठिकाणी सूट मिळणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही हे ॲप डाउनलोड करा. या ॲपची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा प्ले स्टोअरवर PARIKSHA हे जर तुम्ही टाईप केलं तर या ठिकाणी तुम्हाला 40% डिस्काउंट मिळेल. तुम्ही कुठल्याही परीक्षेच्या जर घेतल्या टेस्ट, MIDC असो, पशुसंवर्धन असो किंवा कुठलंही असो, तर त्या तुम्हाला 40% हा कोड वापरून तुम्ही कधीही कोड वापरा, तुम्हाला याच्या काय टेस्ट ह्या मिळून जाणार आहेत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण काय आता सुरुवात करूया. मित्रांनो, गेले 1 वर्ष झाले मी महापोर्टलचा जवळपास अभ्यास करत आहे आणि प्रत्येक परीक्षेत कुठल्या पेपरवर कुठल्या विषयाचे आणि कुठल्या चॅप्टरचे आणि कुठल्या भागात जास्त प्रश्न येत आहे मी दररोज याचा अंदाज करत आहे. SSCचे जे बोर्ड आहे त्याचे साधारणतः मी 6 ते 7 व्हिडिओ टाकले, 3 दिवसाचे 2 व्हिडिओ अजून बाकी आहेत, ते आता हा व्हिडिओ झाल्यानंतर टाकणार आहे. तर मित्रांनो, मी एक जाणलं आहे की नेमकं याच्यामध्ये जो आपला पशुसंवर्धन आहे याच्या हिशोबाने जर आपण विचार केला तर आपल्याला साधारणतः कुठल्या टॉपिकवर हे जास्त प्रश्न येणार त्याच्यामध्ये महत्त्वाचं जे आहे ते आता जर आपण विचार केला तर पर्यावरणाशी निगडीत आपल्याला 10 प्रश्न याच्यामध्ये येणार आहे. GKमध्ये महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते 10 प्रश्न येणार आहेत. या सर्वांच्या प्लेलिस्ट जे व्हिडिओ लिंक आहेत ते टाकलेले आहेत, तर मित्रांनो तुम्हाला नंतर पाहणारच आहे. तर महत्त्वाचं म्हणजे दिनविशेष, दररोज जे प्रश्न आलेले आहेत साधारणतः 1 ते 2 प्रश्न हा दिनविशेषवर येतात. दिनविशेषमध्ये सुद्धा काही महत्त्वाचे दिवस आहेत, उदाहरणार्थ पर्यावरण दिन, वन दिन, जल दिन, हवामान दिन, हे सर्व दिन विशेष आहे. यांचे व्हिडिओ आपण तयार केलेले आहेत, ते पाहायचे आहे. नंतर तुम्हाला जे टॉपिक करायचे ते सांगतो, लक्षात घ्या. दिन विशेष त्यामध्ये पर्यावरणाशी रिलेटेड वन, जल, हवामान असे. आणि नंतर आहे प्रतीके. प्रतीकेमध्ये काय, महाराष्ट्र राज्य प्राणी कोणता, भारताचा प्राणी कोणता, दुसऱ्या देश राज्याचा प्राणी कोणता, महाराष्ट्राचं फूल कोणतं, महाराष्ट्राचं कमळ, म्हणजे असे पशु पक्षी हे प्रतीकावर एक प्रश्न विचारलेला आहे. नंतर मित्रांनो, ग्रहमाला. ग्रहमालावर उष्ण ग्रह कोणता, थंड ग्रह कोणता, जवळचा ग्रह कोणता, मॉर्निंग स्टार कोण, इव्हिनिंग स्टार कोण, तर या ग्रहमालिकेचा सुद्धा आपण व्हिडिओ पाहिलेला आहे, बऱ्याच जणांनी पाहिलेला असेल. तर ग्रहमालेवर म्हणजे या ठिकाणी पर्यावरणाचे 10 जे प्रश्न आहेत ते तर मी तुम्हाला नंतर सांगतो. या ठिकाणी दिनविशेषचा तुमचा 1 ते 2 प्रश्न तुम्ही पाठ करून जा, प्रतीके पाठ करून जा, महाराष्ट्राचे कन्फर्म करून जा आणि इतर राज्याचे सुद्धा, वनरक्षकमध्ये इतर राज्याचे सुद्धा विचारले होते. तर ग्रहमालेवर प्रश्न 2 प्रश्न हे हमखास येतात. संग्रहालयावर विचारत, पुण्याचं संग्रहालय, केळकर संग्रहालय, प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम, गारगोटी संग्रहालय, असे प्रश्न दररोज हे रिपीट होत आहेत. महत्त्वाचं म्हणजे धरणे, भाटघर धरण विचारलं, टेमघर धरण विचारलं, तानसा धरणाचा प्रश्न तर दररोज येत आहे, कोयना धरण विचारलं, खोपोलीचं ते धरणसुद्धा विचारलं, लेण्यावरसुद्धा एक प्रश्न, अजिंठा लेणीचा तर प्रश्न, पशुसंवर्धन असो, तलाठी असो आणि SSC बोर्ड असो यांच्या परीक्षेमध्ये हे प्रश्न जे आहेत ते रिपीट होत आहेत. तुम्हाला आता अभ्यास करायचा आहे की वनरक्षक परीक्षेत आलेले प्रश्न जर पाहिले तुम्ही तर ते सगळेच रिपीट होत आहेत. तुम्हाला जर खरंच पेपर काढायचा असेल तर हे प्रश्न तुम्ही पाहायचे आहेत. आणि राज्यघटनेचे तर मूलभूत हक्क कोणत्या देशाकडून घेतलं, पहिल्या अनुसूचीमध्ये काय आहे, दुसऱ्या अनुसूचीमध्ये काय आहे, तिसऱ्या अनुसूचीमध्ये काय, कोणत्या देशाकडून काय घेतलं, हे असे महत्त्वाचे आहेत. आणि आता एक नवीन पशुसंवर्धन या HSC बोर्डाला हा प्रश्न विचारला की नांदेड जिल्हा आणि उस्मानाबाद जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात आहे. अगोदरच्या जिल्ह्यामध्ये काय विचारलं होतं, नकाशा देत होते आणि नकाशामध्ये जिल्हे विचारत होते. तर मित्रांनो, आम्ही तुमच्या सोबत आहेच, तर तुम्हाला कोणकोणते टॉपिक येतात तर हे जर तुम्ही केलं तर तुमचे जे GKचे मार्क आहेत ते GKचा तुमचा एक मार्क हा तुम्हाला भेटून जाईल. कदाचित तुम्हाला लोकसेवा आयोग आणि माहिती आयोगावर प्रश्न येणार आहेत तर ते सध्या मी काय तुम्हाला सांगू शकत नाही, परंतु तो एक टॉपिक जर तुम्हाला वेळ असेल तर तो तुम्ही करून घ्यायचा आहे. आता राहिली गोष्ट पर्यावरण,
आणि वन, तर याच्यामध्ये महत्त्वाचे वनाच्या संस्था, सॉरी पर्यावरणासाठी वनाच्या संस्था, वनाचे हेडक्वार्टर्स, महत्त्वाच्या वनाच्या योजना, कारण की पर्यावरणाशी निगडीत आहे ना, महत्त्वाचे कॉन्फरन्स, महत्त्वाच्या संस्था, WTO किंवा ते IUCN, हे असे जे आहेत पर्यावरणाशी निगडीत, तर त्याच्याबद्दल तुम्हाला काही घडामोडी आहेत त्यासुद्धा तुम्हाला काय वाचायचे आहेत, तर हे जे गुण आहेत तुम्ही हे व्यवस्थित तुमचे करायचे आहेत, आणि पशुसंवर्धनसाठीच खास पर्यावरणाचा विषय आहे. आता गणितामध्ये जर जायचं झालं तर महत्त्वाचं काय आहे, महापरीक्षा पोर्टल कुठलीही एक्झाम असो, संख्या ज्ञानवर जवळपास 10 गणितं देत असते, 8 ते 10 गणितं हे 25 पैकी संख्या ज्ञानमध्ये असतात. त्यामध्ये फास्टमध्ये बेरीज करणे, वजाबाकी करणे, गणित करणे, भागाकार करणे, त्यांनी एकच गणित भागाकार देतात आणि ते 4 वेळेस ते खाली तिकडे विचारतात की नेमकं त्यात फक्त थोडेफार आकडे बदल करून ते तेच गणित विचारलेले आहेत. त्यामध्ये नंतर नफा तोट्याचा चॅप्टर तुम्हाला येत असतो, त्यामध्ये 1 ते 2 गणितं असतात, शेकडेवारीचं असते, अपूर्णांकाचं असते. तुमच्याकडे वेळ कमी असल्यामुळे तुम्हाला मी फक्त मुद्दा म्हणजे महत्त्वाचे जे चॅप्टर आहेत तेच तुम्हाला करायचं सांगत आहे. आता बुद्धिमत्तेचा जर विचार केला तर त्यात 2 ते 3 प्रश्न हे महत्त्वाचे येतात. त्यामध्ये साधारणतः दिशा, दिशा ओळखा, याच्यामध्ये तुम्हाला एक प्रश्न येतो, पूर्वेला 10 किलोमीटर गेला, दक्षिणेला 20 किलोमीटर गेला. नंतर एक नातेसंबंधावर प्रश्न येतो आणि एक प्रश्न येतो मालिकेवर. तसं या ठिकाणी वजन, मिक्सचर, अलिगेशन, नाणे यांच्यावर सुद्धा एक प्रश्न येत असतो, रेल्वेवर सुद्धा एक प्रश्न येतो आणि टाकीवर येतो, परंतु आपण ते न करता हे सोपी प्रश्न जरी तुम्ही केले, एवढे चॅप्टर आता तुमच्याकडे वेळ कमी आहे, दिशा, नाणे, मालिका यांच्यावर करायचं आहे. मराठीमध्ये जर तुम्ही अभ्यास करायचं म्हटलं तर महत्त्वाचे जे 4 चॅप्टर आहेत त्यामध्ये समास, संधी, अलंकार आणि वृत्त. समास, संधी, अलंकार आणि वृत्त हे 4 चॅप्टर जर तुम्ही केले तर यातलं महत्त्वाचं म्हणजे समास. समास या चॅप्टरवर तर दररोज प्रश्न येतो, विभक्ती समास, तत्पुरुष समास, अव्ययीभाव समास, यातले महत्त्वाचे जे आहेत ते तुम्हाला अर्जंट करायचे आहेत. तर मित्रांनो, जास्त सांगण्यात काही मतलब नाही, हे महत्त्वाचे जर चॅप्टर तुम्ही कव्हर केले तर यामध्ये तुमचं होऊ शकेल. आणि मराठीमध्ये शब्दार्थ आणि वाक्यात उपयोग ते तर आहेतच, त्याचं काही विशेष नाही, ते तर तुम्हाला सोडायचं आहेच. 25 पैकी साधारणतः 13 प्रश्न हे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्यात उपयोग यांच्याकरता येतात. तर मित्रांनो, आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. आणि तुमच्यासाठी फ्री टेस्टसुद्धा आपण लॉन्च केलेले आहेत, तुमच्यासाठी 5 पशुसंवर्धनच्या फ्री टेस्ट आहेत, त्या लॉन्च केल्या. काल 3 केलेल्या आहेत, 1 आणि 2 नंबरची जी आहे ती आज करणार, काल 3, 4, 5 केल्या, त्यासुद्धा तुम्ही सोडवायच्या. त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. आणि आपला पशुसंवर्धन _चॅट हा जो ग्रुप आहे याला जोडायचा आहे तुम्हाला. साधारणतः 6,000 मेंबर त्याला आहेत आणि चॅनलला 3,400 आहेत, तर त्या ठिकाणी तुम्ही सोडू शकता. आणि तुम्हाला आज आलेले प्रश्न तुम्ही मला 86 05 09 05 आणि 09 या नंबरवर मला पाठवायचे आहेत, की जेणेकरून मी तुमचे जे प्रश्न आहेत त्याचं सोल्युशन मी तुम्हाला यूट्यूबवर लाईव्हमध्ये देऊ शकेल. तुम्हाला गणिताचे सुद्धा आज आलेले प्रश्न आहेत, आपले 2 सर आहेत, ते सर तुम्हाला गणिताचं विश्लेषण सुद्धा देणार आहेत. त्यामुळे तुम्ही सर्व जे प्रश्न आहेत तुमचे या नंबरवर पाठवा. मी तुमचं तुम्हाला जर तुमची इच्छा असेल तर नावसुद्धा जाहीर करेन, नसेल तर मी करणार नाही. आता राहिली गोष्ट इंग्रजी विषयाची, तर मित्रांनो इंग्रजीचा जर विचार केला तर त्यामध्ये साधारणतः 25 पैकी जे आहे ते 15 जवळपास 13 ते 15 गुण जे आहेत ते समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द सेम याच्यावर येतात. 10 प्रश्न हे ग्रामरमध्ये येतात. ग्रामरमध्ये महत्त्वाचे जर चॅप्टर केलं तर आर्टिकल, जे ए अँड द आहे, नंतर कार, टेन्स, नंतर डिग्री, तर याच्यावर महत्त्वाचे काय चॅप्टर येतात. बरेचसे जे मुलांचे प्रश्न आम्हाला इंग्रजी, गणित यांचे पाठवत नाहीत, त्यामुळे आम्ही काय सोल्यूशन देऊ शकत नाही. तर मित्रांनो, असं करू नका, तुम्ही प्रश्न पाठवा, आम्ही त्याचं नक्की तुम्हाला सोल्यूशन देऊ. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा पुढचे जे असतील तुमचे पेपर बाकी, तर त्यांना नक्कीच त्यांचा उपयोग होईल. तर पुन्हा भेटूया मित्रांनो, बाकीचे जे व्हिडिओ आहेत ते प्लेलिस्टमध्ये पहा. तुमच्यासाठी आपण 100 व्हिडिओ तयार करून टाकलेले आहेत, 100 व्हिडिओ टोटल तयार करून टाकलेले, ते 100 चे 100 पहा. पशुसंवर्धन मॉक टेस्ट 1 ते 5, अशा 5 फुल मॉक टेस्ट आपल्यासाठी तयार केलेले आहेत यूट्यूब चॅनलवर. पूर्ण 100 100 गुणांच्या सगळ्या विषय असेल, त्या जर तुम्ही 5 जरी पाहिल्या पूर्ण व्हिडिओ डाउनलोड करून पहा, किंवा जाहिरात येत असेल तर स्किप करून पहा. तर ते जर 5 तुम्ही व्हिडिओ पाहिले परीक्षा संपेपर्यंत, तर तुमचं जे यश आहे त्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. तुमच्या काही कमेंट असतील नक्की करा, काही गरज असल्यास कॉलसुद्धा करू शकता. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. हां, जर मित्रांनो काही तुम्हाला शंका असतील तर मला तुम्ही खरंच कॉलसुद्धा करू शकता, नाहीतर मला तुम्ही कमेंट करता, मी त्या कमेंटचं तुम्हाला काय उत्तर हे देत असतोच. कृपा करून तुम्ही प्लेलिस्टमध्ये एकदा जाऊन पहा, तुम्हाला तारे, प्रतीके यांचे सर्व काय आपण दिलेले आहेत. आणि एक सांगायची गोष्ट जर तुम्हाला नाहीच कळलं तर माझा सराव, MAZASARAV, माझा सराव या वेबसाईटवर, माझा सराव .com
या वेबसाईटवर तुमच्यासाठी सर्व गोष्टी टाकून दिलेल्या आहेत, त्या ठिकाणी जाऊन सुद्धा पाहू शकता.